नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमाचा या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी दिल्लीतून आहे। धनुष्य बाणाच्या संदर्भातली निवडणूक आयोगामध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे गटाची लढाई सुरू आहे। धनुष्य बाण चिन्हासाठी नावासाठी ही लढाई सुरू असून पहिला युक्तिवाद फक्त 5 ते 7 मिनिटात पार पडला। धनुष्य बाण चिन्हासाठी पुढील सुनावणी आता जानेवारीमध्ये होणार आहे। मूळ दस्ता ऐवजाची छाननी व्हावी यासाठी वेळ देण्यात आला असल्याची माहिती शिवसेनेचे सचिव अनिल देसाईंनी दिली आहे। कोर्टात किती खरे आणि किती खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहेत हे स्पष्ट व्हावं यासाठी जानेवारीत ही सुनावणी पार पडणार आहे। धनुष्य बाण कुणाचा याबाबत इतरत्रही काही अर्ज दाखल झाले असून त्यावरही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची आज एक बैठक पार पडते आहे। बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत। या बैठकीत राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार आहे। महाविकास आघाडीमधील एकत्र निवडणुकीबाबत ही चर्चा होणार आहे। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे। 17 डिसेंबरच्या आंदोलनावर सुद्धा या बैठकीत खलबत होऊ शकतात। इकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज महत्वाची बैठक बोलवण्यात आली आहे। 17 डिसेंबरला महाविकास आघाडीनं महामोर्चा आयोजित केला। या महामोर्चाच्या नियोजनासाठी ठाकरे गटानं ही बैठक बोलावली आहे। मुंबईत भायखळा इथल्या राणीच्या बागेत ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीत महामोर्चाचा मार्ग अंतिम करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते आहे। भाजपचे आमदार रितेश राणे हे कायम त्यांच्या आक्रमक स्वभाव आणि विधानांमुळे चर्चेत असतात। तशात नितेश राणेंचं पुन्हा एक धक्कादायक विधान समोर आलंय। जर माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर मी तुमच्या गावाला निधी देणार नाही अशी थेट धमकीच त्यांनी गावकऱ्यांना दिली आहे। त्यामुळे त्यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा होती आहे आणि त्यामुळे या विधानावरून आता वाद निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे। राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचा माहोल आहे, निवडणुकांचा सगळा फड तापलेला आहे आणि अशा वेळी नितेश राणे यांनी थेट मतदारांना त्या गावांना धमकीच दिली आहे। जर तुम्ही आमच्या विचारांचा सरपंच निवडून दिला नाही तर तुमच्या गावाला निधी मिळणार नाही। जे गाव माझ्या विचाराचा सरपंच मला देईल त्या गावाचा विकास मी करीन नाही तर मी करणार नाही। मी स्पष्ट सांगतो, माझ्याकडे कॅल्क्युलेशन पण आपण लपाछुपीवाले नाही। आपलं राणे साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेले आम्ही विद्यार्थी आहोत। आम्ही पोटात एक ओटात एक असं नाही। चुकून पण इथे माझ्या विचाराचा सरपंच आला नाही तर मी एकही रुपयाची निधी देणार नाही एवढी काळजी मी निश्चित पद्धतीने घेईन। मी तुम्हाला सांगतो म्हणजे आता हे तुम्ही धमकी समजा, हे समजा, काही समजा, पण आपलं कॅल्क्युलेशन स्पष्ट आहे। म्हणून मतदान करताना एक लक्षात, कारण का सगळी निधी आता माझ्या हातात आहे।